नमस्कार, चेकमेट टाईम्समध्ये मी धनराज माने आपलं स्वागत करतो. आज होईल असे म्हणता म्हणता आज अखेर महाराष्ट्राच्या 14व्या विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे. आजपासून महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यात 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये 180,000 मतदान यंत्रांमध्ये उमेदवारांचे भवितव्य कैद होणार असून दिवाळीपूर्वी अर्थात 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्याच्यामुळे काही जणांची दिवाळी गोड होईल, मात्र काही जणांची दिवाळी कडू होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघांचा विचार केला असता सत्ताधारी असल्यामुळे भाजपाकडून इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये तब्बल 102 उमेदवारांनी भाजपाकडून लढण्यासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीकडून तब्बल 57 उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्याखालोखाल पाहिलं तर जो काँग्रेस नामशेष होत आहे असं बोललं जातं, त्याच काँग्रेसकडून तब्बल 45 उमेदवारांनी निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त केल्याची आपल्याला पाहायला मिळतं. तर भाजपाचा सत्तेतील सहभागी असलेला शिवसेनेचे मात्र फक्त 22 उमेदवारांनी पुण्याच्या या 8 विधानसभा मतदारसंघातून लढण्याकरता इच्छा व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर मनसे, आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी सारख्या पक्षांमधून प्रत्येकी एक उमेदवार या प्रत्येक मतदारसंघामध्ये इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघांची पाहणी केली असता सर्वाधिक 50 इच्छुक उमेदवार हे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये असल्याचं दिसतं, तर सर्वात कमी 16 इच्छुकांची संख्या ही पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. चला तर मग पाहूयात पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघातून कोण कोण आहेत इच्छुक उमेदवार. सत्ताधारी भाजपाकडून इच्छुक उमेदवार आहेत मिलिंद बहिरे, सुनील माने, संजय पवार, सुखदेव अडागळे, दिलीप कांबळे, प्रकाश सोनावणे, किरण कांबळे, बापू कांबळे, अतुल गायकवाड, प्रवीण गाडे, वर्षा गाडे, वीरसेन जगताप, विष्णू हरिहार, पांडुरंग शेलार, रमेश काळे, राहुल बोराडे, डॉक्टर भरत वैरागे, प्रवीण जगताप, ॲडव्होकेट श्रीधर कसबेकर, सिद्धार्थ सोनावणे, पांडुरंग शेलार, राहुल माने. काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार आहेत राजगुरू लताबाई दयाराम, सदानंद शेट्टी, रवींद्र अराधे, करण सिंग किसान माकवानी, अविनाश बागवे, रमेश बागवे, कमल व्यवहारे. शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार आहेत बाळासाहेब भांडे, पल्लवी जावळे, अविनाश साळवे. राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार आहेत शांतीलाल मिसाळ, शैलेंद्र जाधव, अशोक कांबळे, नरेश जाधव, मोहन सोनवणे. मनसेकडून इच्छुक उमेदवार आहेत बाबू वागसकर. एकूणच हे आहेत या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवू इच्छिणारे इच्छुक उमेदवार. यांच्यातील कोण आहे तुमच्या मनातला आमदार? मतदारसंघातील कोणता पक्ष तुम्हाला अधिक आवडतो? या विद्यमान आमदारांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? समाधानी असाल तर काय आहे त्याची कारणे, आणि समाधानी नसाल तर का नाही आहात समाधानी, याबाबत व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये. तुमच्यामध्ये कोणाला द्यायला हवी यंदाची आमदारकीची उमेदवारी खालील कॉमेंट बॉक्समध्ये मनसोक्त व्यक्त व्हा. हा व्हिडिओ तुम्हाला कसाही वाटला असो तुमचे मत आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे बिनधास्त लाईक किंवा डिसलाईक कराच. हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर असेच महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहताय तर आमच्या फेसबुक पेजवर अपलोड झालेल्या ताज्या घडामोडींचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा, फेसबुक ग्रुपमध्ये समाविष्ट व्हा. चेकमेट टाइम्स प्रस्तुत करत आहे मी भावी आमदार, हे माझं विजन. आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे त्यांच्या मतदारसंघाबाबत काय विजन आहे, कसा करणार आहेत ते मतदारसंघाचा विकास याचा लेखाजोखा मांडणारा एक विशेष मुलाखतीचा कार्यक्रम लवकरच चेकमेट टाइम्सच्या यूट्यूब चॅनलवर.